दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे. उदाहरण बघा, 7.9 सेमी लांबीचा रेख पी क्यू काढा, त्याचे 2 गुणोत्तरात विभाजन करा. हे सोडवताना सुरुवातीला आपल्याला रेखाखंड घ्यायचा आहे पी क्यू 7.9 सेमी लांबीचा. बघा, असा वरती घेतला तरी चालतो, 7.9 सेमी म्हणजे 7 पूर्ण आणि पुढचे 9 भाग घ्यायचे, 9 mm. पाहताना आपण परपेंडिक्युलर दिशेने पाहायचंय, लंब दिशेने पाहायचंय, तर अंतर करेक्ट घेता येईल. इथे बघा, हे तुम्ही झूम करून पाहू शकता, हे बरोबर असं आपल्याला घ्यायचंय ते. ओके, हे बघा 7.9. आता पुढे काय करायचं बघा, याला नाव द्यायचं आहे, पी क्यू नाव द्यायला सांगितलेलं आहे. पी क्यू याची लेंथ आहे 7.9 सेंटीमीटर. आता काय करायचं बघा, कोणताही एक कोण करायचा, अंदाजे 30 अंशाचा कोण करायचा आहे. अंदाजे 30 अंशाचा म्हटलं मी, मोजत बसायची गरज नाही, तर असे डायरेक्ट इथे पट्टी लावून इथे अंदाजे 30 अंशाचा म्हणजे आसपास किती झाला तरी चालेल, तर असा एक किरण घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, तर इथे 3:2 गुणोत्तरात विभाजन करायला सांगितलेलं आहे. तर ह्या गुणोत्तरामधले जे अंक आहेत 3:2, तर त्यांची बेरीज करायची, 3 आणि 2 5 होतात, तर या किरणाचे समान 5 भाग करायचे आहेत. बस, किरणाचे समान 5 भाग करायचे म्हणजे समान 5 भाग टाकायचे आहेत, हे लक्षात घ्या. जसे या अगोदरच्या उदाहरणात केलं तसं इथे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. आणि मग इथे यांना नाव देताना बघा, P1, P2, P3, P4 आणि P5 द्यायचं आहे. ओके, आता पुढे काय करायचं बघा, तर इकडून आपल्याला 5 भाग करायचे आहेत, म्हणून इथं एकूण समान 5 एकक इतकं अंतर टाकलेलं आहे. आता याच्यामधला पी 5 आणि क्यू हा बिंदू जोडायचा आहे, याच्यातला शेवटचा बघा आणि इकडचा क्यू, तर हे असे जोडायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे 3:2 गुणोत्तरात विभाजन करायचं आहे, त्यामुळे पी 3 आहे, तर या बिंदूतून हा जो रेषाखंड आहे क्यू पी 5, तर याला समांतर असणारा रेषाखंड इथे काढायचा आहे, समांतर असणारा रेषाखंड इथे काढायचा आहे. आता समांतर असणारा रेषाखंड जर आपल्याला काढायचा असेल, तर आपण इथे आता याच्याशी एकरूप असणारा कोण इथे तयार करायला पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणजे कसं बघा, तर इथे हा पी क्यू आहे, हा असा आहे, याला समांतर आपल्याला काढायचा आहे इथून, म्हणजे हा कोण एकरूप करायचा, म्हणजे हे कोण होतात, कसले कोण होतात, संगत कोण तयार होतात इथे, संगत कोण लक्षात घ्या, संगत कोण. हा ही कच्ची आकृती आहे, ही काढायची नाही आहे, कच्ची आकृती आहे तुम्हाला दाखवायसाठी. हे संगत कोण एकरूप घ्यायचे आहेत, म्हणजे आपोआप हा जो रेषाखंड आहे हा रेषाखंड याला समांतर येतो, आपल्याला समांतर रेषाखंड काढायचा आहे. म्हणून एकरूप कोण तयार करायचे आहे, रचना बघा, एकरूप कोण कसे काढायचे आपल्याला शिकवलेलं आहे. तर इथे बघा, इथून इथपर्यंत अंतर घ्यायचं, कोणतंही अंतर घ्यायचं आणि इथे एक कंस मारायचा. आता हेच अंतर न बदलता पी 3 वर ठेवायचं आहे आणि इथे तसाच कंस मारायचा आहे. हे असा कंस व्हायचा आहे. नंतर रिकामा टोक इथे ठेवायचं आहे आणि इथून इथपर्यंत अंतर बघायचं, तर इथे कंसच मारायचा आपण आणि हेच अंतर न बदलता इथं ठेवायचंय. बघा, हा कंस आणि किरण यांचा छेदनबिंदू आहे, तिथं ठेवायचा आणि ह्या मूळच्या कंसाला छेदणारा असा कंस मारायचा आहे. ओके, आणि नंतर पट्टीच्या सहाय्यानं हे जोडायचा इथे बघा पी 3, आणि हा बिंदू जोडायचा आहे. तर हा आपल्याला इथे
याला समांतर रेषाखंड मिळतो, म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप होतो लक्षात ठेवा, आणि त्यामुळे याला हा समांतर रेषाखंड झाला. इथे काहीतरी आपण नाव द्यायचं आहे, समजा आर नाव दिलं, तर बिंदू आर मुळे इथे बिंदू आर मुळे रेख पी क्यू चे तीनास दोन गुणोत्तरात विभाजन झाले आहे, विभाजन झाले आहे. ओके, हे असं सोडवायचं. ही कच्ची आकृती काढलेली आहे समजण्यासाठी, तर ही तुम्हाला आकृती इथे पूर्ण करायची आहे. ओके.